हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, मोदींकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख। बेअकली माणसा मला नकली म्हणतो, उद्धव ठाकरे मोदींवर संतापले, मोदींकडून बाळासाहेब आणि माँसाहेबांचा अपमान, बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरेंचा मोदींना इशारा। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबालाही आम्ही महाराष्ट्रात गाडलं तर मोदी तुम्ही कोण, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। औरंगजेबाला आम्ही गाडलं, नरेंद्र मोदी तुम्ही कोण हे मोदींवरील विधान, संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता। अमरावती नाशिकसह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल। तो आमदारच कसा होतो ते बघतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आमदार अशोक पवारांना चॅलेंज, तर शरद पवारांकडून अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। शिंदे गटात गेलेल्या महिला माजी नगरसेवकासह पतीला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने धमकी दिल्याचा आरोप, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा, अहिंसा शाळेजवळ 55 एकर्स परिसरात सभेची जोरदार तयारी। एकनाथ शिंदे आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, संध्याकाळी वैजापूरमध्येही सभा, पुण्यातही आज सभांचा धडाका, फडणवीस आणि अजित पवारांची भोसरीत सभा होणार। कल्याण काळे आणि खैरेंसाठी आज ठाकरेंची जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, तर धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यातील वडगाव शेरीमध्ये सभा होणार। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा, अलका टॉकीज चौकात सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण, पुणे सत्र न्यायालय आज निकाल देणार। महानंदचे एनडीडीबीकडे हस्तांतरण, राज्य सरकार मदर डेअरीला 253 कोटींचं अर्थसहाय्य सुद्धा करणार। जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग पुनिया निलंबित, उत्तेजक चाचणीस नकार दिल्यामुळे कारवाई। सोन्याच्या भावात तोळ्यामागे 4000ची घसरण, सध्या सोन्याचा भाव 71000 प्रति तोळा। आई तुळजाभवानी मंदिरातील 1991 ते 2009 काळातील सोने चांदी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। अंबरनाथमध्ये आज पाणीपुरवठा बंद, चिखलोली धरणात कमी पाणी साठा, पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा राज्य मंडळाचा निर्णय, जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून नवीन शुल्क आकारणी होणार। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री 12:30 ते 4:30 ब्लॉक, सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण करण्याचं काम होणार। येत्या 24 तासात राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता, मुंबई पुणे ठाणे रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास ईडीचा विरोध, निवडणूक होईपर्यंत केजरीवालांना अंतिम जामीन देण्याबाबत आज सुनावणी होणार। आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूचा 60 धावांनी दमदार विजय, विराटची 92 धावांची तडाखेबाज खेळी, तर सिराजच्या नावावर 3 विकेट, बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा कायम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।